22/2020 हा दिनांक आहे. आज आम्ही या शाळेमध्ये प्रोजेक्ट बनवले आहेत. या शाळेचं नाव जेटली स्कूल राहणार आहे. या शाळेमध्ये आम्ही आम्ल पाऊस, ज्वालामुखी, राहणार गाव यासारखे अनेक प्रयोग, विज्ञानाचे प्रयोग बनवले आहेत. यासाठी आम्ही एकमेकांना मदत केली आहे आणि आम्ही पहिल्यांदा हे केलेलं आहे. म्हणजे पहिला आम्ही कधी हे केलं नव्हतं आणि म्हणून आम्हाला खूप छान वाटलं या प्रयोगाविषयी. तुझं नाव काय? नमस्कार, माझे नाव राणी संदीप कासरुंग. मी आत्ता 6वीतील विद्यार्थिनी. आम्ही आमच्या शाळेत असं एकदा केलेलं आहे, पण आमच्या वर्गात असं आम्ही विज्ञान प्रदर्शन असं कधीच केलेलं नाही. म्हणून आमच्या मॅडमचे आवड होते. मॅडमचं नाव काय तुमचं? आमच्या मॅडमचं नाव दर्शना वर्धे. त्यांनी हा प्रयोग केला तुमच्या मुलांकडून, तुम्ही स्वतः सगळे प्रयोग केले. मग काय वाटतं तुम्हाला? मॅडमने तुम्हाला चांगलं सांगितलं, या प्रयोगाचा तुम्हाला मोठेपणी काही फायदा होणार आहे? आम्हाला ह्या प्रयोगां हे प्रयोग छोटे छोटे आहेत, पण ह्यांचे यांची माहिती तुम्हाला मोठेपणी येते. ह्यांची रचना आम्हाला पुढे खूप होणार आहे. मी इथं आता पल्लवीने एक प्रयोग मांडला होता कडधान्यांच्या संदर्भातला. बरेचसे मुलांना कडधान्य माहिती नसतात, हे खरं आहे का गोष्ट? हो. काय हो? कारण कधी कधी त्यांना म्हणजे ते जेवतात पण त्यांना ते माहीतच नसतं. का ते फक्त जेवतात आणि ते विचारते नाहीत. म्हणून आज पल्लवीने इथे सगळ्यांना कळावे म्हणून कडधान्य आणि तूरधान्य ह्यांना वेगवेगळे करून त्यांना समजवले आहे. तिकडे कोपऱ्यामध्ये प्रयोग मांडला होता, प्रकाश किरण एका सरळ रेषेतून जातात. ही गोष्ट तुम्हाला अगोदर माहिती होते का, प्रकाश किरण एका सरळ रेषेतून जातात म्हणून? नाही. आज कळाले तुम्हाला ते? हो. आताही तुमच्या गोष्ट लक्षात राहील कायमस्वरूपी? हो. अजून तिकडे कारखान्याच्या धुराच्या संदर्भातला पण काहीतरी प्रयोग होता. हो. काय आहे प्रयोग तो? आपण सायकलपेक्षा जास्त गाड्या, कारखाने यांचा वापर होऊन मग त्याच्यामधनं कार्बन डायऑक्साईड वायू होतो, त्यामुळे आपल्या शरीराला ते घातक असतं. मग आपण काय करायला पाहिजे? आपण त्यामुळे गाड्यांचा, कारखान्याचा जास्त वापर नाही करायला पाहिजे. आणि वाहनांपेक्षा सायकलचा जास्त वापर करा. म्हणजे तुम्ही आजचा दिवस एन्जॉय केला का, विज्ञान दिवस? हो हो. नक्की. हे घोषणा द्या कशी विज्ञान दिनाची? नाही माहिती.